बदलापुरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून परराज्यातून तब्बल 32 लाखांच्या 90 किलो गांजासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। हे तिघेही आरोपी एका खासगी कार मधून गांजा नेत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलीस पथकाला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। अगदी फिल्मी स्टाईलने पोलिसांनी या तिन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतलंय। हे तिन्ही आरोपी रायगड जिल्ह्यामधून चारचाकी इनोव्हा गाडीतून गांजा घेऊन येत असल्याची खबर पोलिसांना लागली होती। पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला आणि बदलापूर एरंजाड परिसरातील एचपी पेट्रोल पंप येथे या आरोपींना ताब्यात घेतलं। याआधी देखील बदलापुरातून चारचाकी कारमध्ये गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता। आता सलग दुसऱ्यांदा कारवाई करून तब्बल 32 लाखांचा गांजा जप्त केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जाणार कुठे होता याचा पोलीस तपास करतात। गांजाची तस्करी करणाऱ्यांसोबत बदलापूरच्या आरोपींचे हितसंबंध कुठे जोडले गेले आहेत याचा देखील तपास करण्याची गरज व्यक्त होते आहे। दरम्यान बदलापूर सारख्या शहरामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्यामुळे ही बाब चिंतेची मानली जाते आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी। अधिक माहिती म्हणजे नारकोंचे नार्कोटिक्स विभाग गुन्हे शाखेचा जो आहे तो स्पेसिफिकली ह्या नार्कोटिक्स सबट्रॅक्ट्स आणि अंमली पदार्थ ज्या जिथे जिथे साठवणूक वाहतूक किंवा काय होत असेल त्याच्या लक्ष आणि त्यांना कंट्रोल ठेवण्यासाठी तो विभाग केलेला आहे। त्यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली की आपल्याकडून गांजाची वाहतूक होत आहे, त्याप्रमाणे त्यांनी एका इनोव्हा गाडीचा पाठलाग करून ती गाडी बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एरंजाड नाका येथे त्यांनी इंटरसेप्ट केली। इंटरसेप्ट केल्यानंतर त्या गाडीची तपासणीमध्ये त्यांना 90 किलो गांजा मिळून आलेला आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपींना त्यांनी त्या गाडीमध्ये असलेले 3 आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। एक गुप्ता म्हणून आहे जो अहमदनगरचा आहे आणि 2 मध्य प्रदेशचे आरोपी आहेत ज्यांना त्यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ते घेऊन गेलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास देखील गुन्हे शाखा करत आहे। साधारण किंमत किती असेल सर एवढा गांजा? त्या 90 किलो गांजाची साधारण किंमत 9 लाखापर्यंत असेल आणि इनोव्हा गाडीची मिळून असं त्यांनी 32-1 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्या गांजा 90 किलो मोठ्या प्रमाणात आहे आणि हा ठाणे सिटीमध्ये जात असताना त्यांनी तो इंटरसेप्ट केलेला आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। ज्यांचे होम लोन किंवा EMI चालू आहेत अशांसाठी मस्त सोल्युशन। आता तुम्ही घेतलेलं 20 वर्षांचं होम लोन तुम्हाला 20 वर्ष भरण्याची काहीही गरज नाहीये। हो, तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे, कारण तुम्ही घेतलेलं 20 वर्षांचं होम लोन तुम्ही आता 2 ते 3 वर्षांमध्ये सुद्धा पूर्ण क्लिअर करू शकता आणि तेही तुमच्या रेग्युलर EMI मध्ये एकही रुपया न वाढवता। कसं? माझे घरला संपर्क करा आणि त्यांच्या कार्यालयालाही भेट द्या।